सुरक्षा बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा वज्रधारी न्यूज आणि प्रेस करा बेल आयकॉन। सांगली जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांचा आकडा 11,000 वर। आजच्या दिवसात 749 कोरोना मुक्त तर 32 रुग्णांचा मृत्यू। सांगली जिल्ह्याचा कोरोना बाधितांचा आकडा 11,000 पुढे गेला असून जिल्ह्यात आज अखेर उपचाराखालील रुग्णांची संख्या 11,378 इतकी आहे। आजच्या दिवसात 749 कोरोनामुक्त झाले आहेत तर 32 लोकांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे। आज सापडलेल्या कोरोनाबाधित रुग्णांपैकी आटपाडी तालुक्यात 121, कडेगाव तालुक्यात 67, खणापूर तालुक्यात 143, पलूस तालुक्यात 17, तासगाव तालुक्यात 110, जत तालुक्यात 104, कवठे महांकाळ तालुक्यात 71, मिरज तालुक्यात 123, शिराळा तालुक्यात 23, वाळवा तालुक्यात 28 कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत। सांगली मिरज कुपवाड महापालिका क्षेत्रात 260 रुग्ण सापडले आहेत। आज सापडलेल्या कोरोनाबाधित रुग्णांमध्ये सर्वात कमी रुग्णांची संख्या पलूस तालुक्याची आहे तर सर्वात जास्त रुग्ण मिरज तालुक्यात आहेत।